13 जूनला मंत्री शंभुराज देसाई यांनी भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सध्या मनोज जरांगे यांची तब्येत स्थिर आहे, तिच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे, मात्र त्यांना आणखी काही दिवस उपचाराची गरज आहे. डॉक्टरांनी जरांगे यांच्या प्रकृतीविषयी अधिक सविस्तर माहिती दिली. मनोज दादा जरांगे पाटीलांची तब्येत परवांपेक्षा आता स्थिर आहे, प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, पण त्यांना आणखीनही आरामाची आणि ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. उपोषण 6 दिवस निर्जळी उपोषण, अमरण उपोषण त्यांचं झालेलं होतं, त्यामुळे शरीरावर बऱ्यापैकी त्याचा परिणाम झालेला होता, जसं की किडनीवर थोडीशी सूज येणं, लिव्हरवर सूज येणं, हायपोटेन्शन असणं आणि वीकनेस, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामध्ये आता हळूहळू सुधारणा झालेली आहे. त्यांचं जवळजवळ 9 ते 10 किलो वजन कमी झालेलं होतं. आता हे सगळ्या गोष्टीला सुधारणा व्हायला मिनिमम 2 आठवड्याचा तरी कालावधी लागेल.